राज्यातील 25 किल्ल्यांचं रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी संताप व्यक्त करत आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. महाराष्ट्रातले 25 गड किल्ले राज्य शासनाने हॉटेलमध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आलेली आहे. अतिशय संतापजनक आहे. राज्याच्या सगळ्या प्राचीन ज्या काही आठवणी आहेत, इतिहास ज्याच्यामागे महाराष्ट्राचा लिखित झालेला आहे, अशा स्वरूपाचे सगळे गडकिल्ले जर हॉटेलमध्ये परिवर्तित झाले, एकतर सामान्य माणसापासून त्याचा ॲक्सेस हा दूर होणार आहे. सामान्य माणसाला हे गडकिल्ले पाहण्यापासून वंचित राहावं लागणं हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की हॉटेल कन्वर्ट करणं हे काय राज्य शासनाचं काम नव्हे. आज MTDC खूप प्रॉपर्टीज पडलेल्या आहेत, त्याच त्यांनी जर नीट चालवल्या तर भरपूर उत्पन्न मिळू शकतं आणि चांगलं चालू शकेल. परंतु राज्य शासनाच्या मालकीचे असलेले गडकिल्ले जी सर्व महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास सांगते, त्याला हॉटेलमध्ये कन्वर्ट करणं अतिशय चुकीचा निर्णय आहे. याच किल्ल्यांना मागच्या कालावधीमध्ये आम्ही त्याला फीज लावा, त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्याची देखरेख करा, त्याचं संवर्धन करा, इतपत ठीक होतं आणि लोकांना ते पाहण्याकरता उपलब्ध करून द्या. हॉटेलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याचा सामान्य माणसाची असलेली एक प्रकारची ज्यांना जे पाहायची इच्छा आहे, तिथे जाण्याची इच्छा आहे, ते गडावर फिरून तिथला सर्व इतिहास समजून घेण्याची इच्छा आहे, त्यापासून ते दुरावले जाणार आहेत, हा त्यातला महत्त्वाचा विषय. निवडणुका आल्यात की भाजप सेनेला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते आणि आता बहुधा लेके छत्रपती शिवाजी महाराज के साथ चलो चले भाजप के साथ ही जी काही भूमिका होती, हीच प्रत्यक्षात अंमलबजावणी या किल्ल्याच्या मागे हॉटेल्स निर्माण करण्यासाठी जणू काय महाराष्ट्र विकायला काढला अशाच प्रकारची अवस्था आज निर्माण झालेली आहे. हे सगळी महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचावा याकरता संवर्धन झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे. तर फी पाहिजे तर आखारा, परंतु हॉटेलमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय हा ते चुकीचा आणि संतापजनक आहे.